नमस्कार, चर्चा लक्षवेधी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. चर्चा लक्षवेधी या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी ज्यांची आपण मुलाखत घेणार आहोत ते एक किंग मेकर ठरलेले आहेत. शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. अशा या बिकट अवस्थेमध्ये राष्ट्रवादी पक्ष जगणार कसा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सामोरा जाणार कसा असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. परंतु त्यांनी जी काही पद्धतीच्या ज्या राजकीय खेळा केल्या आणि त्या माध्यमातून नवसंजीवनी केवळ राष्ट्रवादी पक्षाला दिली नाही तर परिवर्तन त्यांनी विजयामध्ये केलेलं आहे अशी व्यक्ती म्हणजे ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दसरजी तिवरे साहेब. आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तिवरे साहेब, आपल्या या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार. ज्या पद्धतीनं मी सांगितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये फार मोठा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस समोर उभा होता, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने पांडुरंग बोरा यांना आमदार केलं तेच आमदार अगदी मोक्याच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते शिवसेनेमध्ये दाखल झाले आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस संपुष्टात येईल आणि शहापूरमध्ये आणि एकूणच ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व टिकणार नाही अशा पद्धतीच्या वल्गना काही लोकांनी केल्या किंवा काही लोकांच्या चर्चा तशा होत्या. आणि त्याचबरोबर एका हाती शहापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना जिंकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीच्या वल्गना सुद्धा शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सांभाळणं फार मोठं कठीण काम होतं. परंतु दशरथ तिवरे यांनी ज्या काही राजकीय खेळी रचल्या, राजकीय ज्या काही चांगल्या त्यांचा आतापर्यंतचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ज्या पद्धतीने खेळ्या केल्या आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ संजीवनी देण्याचं काम केलं नाही तर ज्या लोकांच्या मनामध्ये वाटत होतं की किंवा विरोधक म्हणत होते की राष्ट्रवादी काँग्रेसची डिपॉझिट जप्त होईल, राष्ट्रवादी काँग्रेसची डिपॉझिट जप्त झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनं पराभव जो होता तो पराभव विजयामध्ये परिवर्तित केला आणि दौलत दरोडा हे राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्हावर शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आले. याच सगळ्या पार्श्वभूमीवर दसरजी तिवरे साहेब यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्या माध्यमातून आतापर्यंत जे काही काम केलंय आणि पुढे भविष्यामध्ये संघटन कशा पद्धतीने वाढवणार आहेत या संदर्भामध्ये त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला तिवरे साहेब, पहिला प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार पांडुरंग बोरा हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर जो काही प्रश्न निर्माण झाला होता, लोकांना वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचा हा टर्निंग पॉईंट आहे, याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुक्यातली संपेल. परंतु त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपण सगळ्या राजकीय ज्या काही रचना केल्या त्या माध्यमातून अगदी त्यांचा प्रवेश झाल्यानंतर 2 दिवसांमध्ये तुम्ही अजितदादांना या ठिकाणी आणलं आणि पुन्हा दाखवून दिलं की राष्ट्रवादी संपलेली नाही, राष्ट्रवादी जिवंत आहे, हे सगळं तुम्ही कशा पद्धतीने जुळून आणलं? अगदी दानके साहेब, आपण विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. अशाच पद्धतीची चर्चा संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात देखील होते. जिल्हा परिषदचे असलेले पदाधिकारी देखील, आमदार तर गेलेच हो, तो पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य देखील गेले. बरोबर, अशा अवस्थेत म्हणजे अवस्था देखील बिकट झालेली होती ही वस्तुस्थिती. पण आता बिकट अवस्थेमध्ये देखील पक्ष उभा राहिला पाहिजे. आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या नेतृत्वावर आपला विश्वास आहे. माझ्यासारखेला देखील बऱ्याचशा ऑफर जिकडे तिकडे झाले होते आपल्याला माहिती आहे. बरोबर, परंतु त्यांच्यावर असलेली निष्ठा, लोकांच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम, लोकांचं दुःख हे माझं दुःख समजणारा नेता या देशातला एकमेव शरदचंद्रजी पवारसाहेब आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा पक्ष टिकला पाहिजे, पैसे वाढला पाहिजे, जे विश्वासाने आपल्यावर जे टाकलेली जबाबदारी ती देखील यशस्वी व्हावी अशा प्रकारचं आमचा प्रयत्न होता. वस्तुस्थिती मात्र बिकट अवस्था ही वस्तुस्थिती खरी. अशा अवस्थेत मी स्वतः असेल, विद्याधय असेल, संजय निमचे असेल, मनोज जोशी असेल, अनंत शेलार असतील, आमचे आबा तुम्ही दिलीप अधिकारी असतील, तुमचे तुकाराम एकंडे, अनेक नावं मला किलोली भागातले देखील आणि वगैरे सगळेच लोक असतील आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते बाबूराव हरणे हे देखील याच्यामध्ये, त्याच्या पलीकडं मित्रपक्ष म्हणून तुम्हाला आम्ही अगोदरच विचारलं होतं. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ते सीट निवडून आणलं पाहिजे, आपल्याला पक्ष सावराच आहे आणि काँग्रेसचा देखील कोणी गेला नाही पाहिजे याची दक्षता तुम्ही घ्या अशा प्रकारची आपली चर्चा आणि त्याप्रमाणे तुम्ही देखील ती दक्षता घेतली आणि उमेदवार कोण द्यायचा याच्या संदर्भात देखील मी सगळ्या वाड्यापासून तर सगळ्याच लोकांना विचारलं. वाड्यावाले देखील स्थिर होते, साहेब तुम्ही निर्णय घ्याल त्याच्याबरोबर आम्ही कुठं ढळणार नाही, तुम्ही वेगळा निर्णय घेतला तर आम्ही देखील तसं आम्हाला सांगा, तुम्ही सांगितलं हो आम्ही वेगळा निर्णय घेणार नाही, तेव्हा तुम्ही आहेत तर आम्ही पण आहोत अशा प्रकारचं वाड्याच्या लोकांनी देखील मला सांगितलं. ना आपण आहोत तिथंच राहायचे, पक्ष आपल्याला वाढवायचे आणि त्या दृष्टिकोनातून तशा पद्धतीचे आपले एका बाजूला रचना मित्रपक्ष, आय काँग्रेस असेल, बहुजन विकास आघाडी असेल,
या सगळ्या लोकांशी आपण चर्चा चालूच होती. एका बाजूला त्यांची चर्चा चालू होती, एका बाजूला आपल्याला ते आणि जेव्हा प्रवेश केला तेव्हा 80% राष्ट्रवादी घेऊन जाईल अशा प्रकारची भूमिका त्या सेनेवाल्यांनी दिली. 14,000 लीड कपिल पाटील साहेबांना लोकसभेमध्ये होता, त्याचबरोबर यातली राष्ट्रवादी मी घेऊन जाणार म्हणजे 30-40,000 लीड तसंच होऊ शकतो अशा प्रकारची संकल्पना पांडुरंग बरोरा यांच्या मनामध्ये होती. आणि त्याच हिशोबाने त्याने इझिली मी निवडून अशा पद्धतीची भूमिका असल्यामुळे वस्तुस्थिती तर बरोबर होती. त्यांनी घेतलेला निर्णय त्या वस्तुस्थितीमुळेच घेतला आणि इकडं कदाचित मी निवडून येईल नाही अशी त्याची शंका होती. परंतु इकडचे लोक तसं काय कोणी करणार नव्हता. त्याचे माझ्या कोणी संबंध तर आता जवळचे आले होते, ते माझ्या घरी येत होते, मी त्यांच्या घरी जात होतो. लग्न कार्यापासून तर सगळ्याच्यामध्ये आम्ही अगोदर जरी मतभेद असले तर नंतर आम्ही एकत्र होतो. परंतु त्याला कोणतरी विचारला, बाबा तू जर तुमची चौथी पिढी शरद पवार साहेबांच्या बरोबर तर तू पक्ष सोडणार कसा, तर कुठेतरी मला इगतपुरीला कुठला तरी कार्यकर्ता मिळून त्याने मला एक दिवस फोन करून सांगितला तर मला दुसरं काही निमित्त नाही, मी ते खापर आहे, ते तिवरे साहेब आणि विद्या साहेब फोडून निघून जाणार. अशा प्रकारची ही माहिती मला अगोदरच मिळाली होती. परंतु आम्ही ज्याला तिकीट नसताना तिकीट दिलं, तुमच्या सगळ्यांचे सहकार्य घेऊन आपण त्यांना निवडून दिलं, त्यांनी शब्दात देखील आपल्या या गोष्टीमध्ये विचारलं नाही का मला असं अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा. कदाचित हा निर्णय त्याने आपल्याला सांगायला हवा होता का बाबा मी असा असा निर्णय घेतो. परंतु त्यांनी त्याच्या हिशोबाने घेतला का, इकडे मी कदाचित निवडून येणार नाही, तिकडे गेलं तर मी याच्याशी निश्चितपणे माझा विजय होईल, एकनाथ शिंदे साहेब आहेत, बाकीच्या गोष्टीची मदत होईल, सेनेचा आदेश चालतो, अशा प्रकारची एक संकल्पना त्याच्या मनात होती. आणि त्यामुळं तिकडे मी 100% निवडला अशा भूमिकेतून काही मित्रपरिवारांनी देखील त्याला सांगितलं, त्याच्यामुळे त्याच्या पद्धतीचा निर्णय त्याने घेतला. पण मला जरूर शापूर झालं की सगळ्या माझ्या राष्ट्रवादीच्या क्रियाशील कार्यकर्त्यांचं मला अभिनंदन करावं. अजितदादा आले, अजितदादा आल्यानंतर देखील कधी 5 वर्ष ज्यांचे चेहरे पाहायला मिळणार नाही मिटिंगला, ते चेहरे सांगून गेले तर आम्ही शरद पवारचे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही इथंच आहोत, आम्ही कुठं गेलेलो नाही, इथंच राहू. अशी जी मिटिंग झाल्याने त्या दिवसापासून अनेक कार्यकर्त्यांना वेगळ्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यामुळं तरी देखील कार्यकर्ता कोणी फुटला नाही. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी एकही कार्यकर्ता त्याच्यानंतर पहिले जे त्यांच्याबरोबर गेलं त्याच्यानंतर कोणी गेला नाही. जो आहे तो पक्षावर आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब निष्ठा ठेवून थांबला. आणि त्याचबरोबर आय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने निष्ठेने काम केलं. तुमची बहुजन विकास आघाडी असेल, मनसेनी जे काम नंतरचे बोलणे होऊन मनसेने देखील या थोड्या काळात आपल्या विद्यार्थी उतरले आणि त्यांनी देखील भरीव असं चांगल्या पद्धतीचं काम केलं. मला याच्यामध्ये एवढंच म्हणायचं आहे का, ह्या विजयामध्ये मला वाटतं बरेचसे पक्ष कम्युनिस्ट सोडला. कम्युनिस्टचा आपला उमेदवार असल्यामुळे कम्युनिस्टांनी कम्युनिस्टाला मतं दिली, तो कुठल्याच पक्षाने मतं दिली नाही असा आपल्याला दावा करता येणार. त्यांची नावं आपण घेऊ शकत नाही, परंतु कुठल्या ना कुठल्या अँगलनी ज्ञात अज्ञात लोकांनी देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मदत केली. कुठेतरी लोकांना इथं परिवर्तन पाहिजे दादा आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाला अधिकृत दिलेला उमेदवार निवडून आला पाहिजे अशी एक खुंगाट सगळ्या लोकांनी केली. वाडेकरांनी देखील चांगल्या पद्धतीचं काम केलं, सेनेतले देखील लोक होती ते देखील जी काही त्यांची आमच्या ओपन काम करत होते त्यांनी सर्व सांगितलं का आम्हाला आहेत उमेदवार लोक आहे, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेचे कार्यकर्ते आहोत अशा प्रकारे त्यांची भूमिका. ज्या ज्यावेळेला आम्हाला पूर्ण सक्रिय नको ज्यावेळेला आम्ही फिरलो त्या त्यावेळेला ते लोक समोर उमेदवारच्या समोर येत होते तेव्हा आम्हाला त्याची कल्पना वाटली का नक्कीच हे लोक चांगल्या पद्धतीने मदत करतील. कारण शेवटी राष्ट्रवादी तसं म्हटलं तर एकट्या जीवर आपण त्या शोधात होतो. 5 उमेदवार आपल्याकडे होते, मुलाखतीला देखील होते आणि मग त्यांना देखील वाटत होतं का मला शेवटपर्यंत तिकीट मिळेल अशा प्रकारची त्याची 5 लोकांच्या 5 पैकी एक आम्हाला मिळेल अशा प्रकारचं त्यांचं देखील सिस्टममध्ये सिलेक्ट जाणार. आणि त्याला शेवटपर्यंत वाटत होतं आम्हाला तिकीट मिळेल कारण वरिष्ठ लोकांनी कोणते त्याला असं. मग मी सांगितलं का बाबा विद्यमान जेव्हा आमदार प्रवेश करतो कुठल्याही पक्षात बरोबर त्याचं तिकीट कोणी दावडू शकत नाही. तिकीट केवळ ते तिकीटासाठी गेलेलं असतं, तिकीटासाठीच गेलेलं असतं, त्यामुळे तिकीट त्यांनाच मिळणार तू अशा हे सोडून दे. त्यांना पण थोडस दोन दगडावर त्यांचे देखील पाय होते, अपक्ष लढवायचा, बीजेपीत जायचा, राष्ट्रवादीत जायचा अशा प्रकारची त्यांची अवस्था कार्यकर्ता संभ्रम अवस्था कार्यकर्त्यांनी देखील केली. काय सांगत होतं तुम्ही अपक्ष लढा राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा द्या
आता आय काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं कोणाला पाठिंबा देऊ शकत देऊ शकत तर ते पाठिंबा एका आय काँग्रेसला देऊ शकते का आय काँग्रेस राष्ट्रवादीला देऊ शकत पण दुसऱ्या कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही किंवा वरची युती असल्यामुळं नाही. त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं अशी काही गोष्ट होणार नाही काही तशा प्रकारच्या सूचना तिथं आल्या. पण वरिष्ठांना देखील विचारलं ते असं काय आपल्याला आपलं म्हणजे द्यावं मग त्याच्यानंतर देखील ते देखील माझ्या संपर्क होतात मी देखील तू आपण पण देखील सगळे संपर्कात असं त्यावेळेला माझं त्याचं बोलणं सातत्याने होतं पण त्यांना वाटत होतं मला तिकीट तिकडनं मिळेल. त्याच्यानंतर आमची बैठक पण एक झाली नंतर दादांचं पण फोन त्यांना त्यांनी सांगितलं व मला वरिष्ठ कोण बोलले तर वरिष्ठांचं पण देखील फोन करून दिलं. त्याच्यानंतर मुंबईला ते आलेले होते आणि मी गेलेलो होतो पुन्हा दादांची ना आमची तिथं बैठक झाली तेव्हा तेव्हा देखील त्यांनी सांगितलं का ठीक आहे माझी इच्छा आहे पण मी सध्या काही निर्णय देऊ शकत नाही मी त्या दिवशी काही निर्णय दिला नाही. बीजेपी का राष्ट्रवादी कदाचित त्यांना वाटलं बीजेपीची जर तुटली तुटली तर अशा स्थितीत ते होते. पण ते शेवटी शेवटी सांगितलं तुमचा निर्णय तो आम्हाला द्या नाही तर आम्हाला आमचा पण निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांनी सांगितलं थोडे दिवस थांबा माझा निर्णय हाच होईल. त्याच्या कार्यकर्त्यांनी देखील बरेचसे लोक मला संपर्क होते त्यांनी सरळ सांगितलं काही झालं तरी तुम्ही राष्ट्रवादीचाच प्रवेश करा राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर तुम्ही लढा अशा प्रकारचे कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितल्यानंतर मला देखील लिहून सांगत होते. त्यामुळं ती मानसिकता त्यांची तशी पद्धती झाली त्यांनी सांगितलं बाबा मला काही झालं तुम्ही आता शेवटच्या वेळेवर काय होणार थोडे दिवस थांबा पण मी प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार आहे हे आपल्याशी देखील माझी चर्चा झाली होती. आणि त्या दरम्यान त्यांनी ज्या वेळेला ई व्ही फॉर्म मिळाला आमदार पांडुरंग माजी आमदार पांडुरंग बरोबर त्याच वेळेला त्याला निश्चित झालं का आपलं तिकीट गेलेलं आहे. त्या दिवशी अचानक आम्ही मुंबईला गेलो होतो बाबा मला साहेबांचा देखील आशीर्वाद पाहिजे. साहेबांना 3 वाजता त्यांनी टायमिंग दिलं होतं 3:30 आम्ही गेलो तर साहेबांना भेट झाली तिथे चर्चा झाली. प्रदेश काँग्रेसकडे गेलो तिथं देखील दादा आणि जयंत पाटील साहेब होते त्यांनी पण सांगितलं मला लोकांना विचारवते मी पण सांगितलं त्यांना लोकांना विचारवते पण ते बोलतो वेळ कमी राहिलेली आपल्याला पुन्हा तिकीट जाहीर करायचे. त्यामुळं त्याही देखील सांगितल्यानंतर त्यांनी देखील त्यांची मानसिकता झाली ठीक आहे. एक भालके पण तिथे आलेले होते आपले पंढरपूरचे आमदार त्यामुळे दोन्ही लोकांनी प्रवेश केले दोघा लोकांचे पायगुण असे लागले का दोघे विजयी झाले. ते भालके पण विजयी झाले आई काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी झाले आणि हे देखील यांनी देखील दोन्ही लोक विजयी झाले. त्यामुळं प्रवेश केल्यानंतर मला तो समाधान आहे का बाबा नेत्यांच्या हस्ते प्रवेश केला मग ती जबाबदारी नक्की जास्त वाटली. बरोबर ती सीट कुठल्यापासून निवडून आल्यावर आपण मोठा तोरा मिरवण्याचं काम केला ते जर जी संकल्प असेल ती संकल्पना पूर्ण नाही झाली तर आपली पण खैर काही नाही. तुम्ही त्यांना म्हणजे शिवसेनेकडून शिवसेनेकडून शिवसेनेने पांडुरंग बोरा यांना नेलं तुम्ही शिवसेनेचे जे माजी आमदार होते त्यांना इकडे आणलं इथपर्यंतचा प्रवास झाला. त्याच्यानंतर निवडणुकीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर एका बाजूला शिवसेनेची प्रचंड ताकद शिवसेना भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष जे उमेदवार गेले होते तेही आर्थिक दृष्टीने मोठ्या पद्धतीने खर्च करतील असं एक सगळ्याच पद्धतीने वाटत होतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण रचना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा साधा सामान्य कार्यकर्ता म्हणजे एका बाजू जर विचार केला तर लढाई ही प्रचंड मोठी लढाई होती. म्हणजे एका बाजूला प्रचंड आर्थिक सुबत्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आर्थिक तुटवडा अशी परिस्थिती लोकांनी सुद्धा बघितलेली आहे. अशाही परिस्थितीमध्ये म्हणजे महारथीच्या समोर तुम्ही निवडणूक लढवायची आहे काय वाटलं होतं नेमकं इतक्या मोठी आर्थिक सुबत्ता तिकडे आहे आपण कशा पद्धतीने विजयू काय नेमकी रचना केली. त्यामध्ये सुरुवातीला जी राष्ट्रवादी राहिलेली एक संघ राहावी त्याप्रमाणे निश्चित स्वरूपात जी मी खात्री केली सगळ्यांची त्याच्यानंतर आपल्याशी आय काँग्रेसच्या बाबतीत आपण पण देखील हमी दिली का आम्ही मित्र पक्ष सोडून काही काम करावं नाही आणि तुम्ही द्याल त्या उमेदवाराचं आम्ही काम करू आणि उमेदवाराचं देखील एक वेळ तुम्ही मला नाव पण सांगितलं आणि ही चाचणी सगळीकडे गेलो तर जे 2-3 उमेदवार नाव ठेवल्यानंतर जवळजवळ ह्या उमेदवाराला सगळीकडे पक्षाची प्रायोरिटी होती आणि जवळजवळ सगळ्यांनी एकमताने कारण शेवटी का राजकारण करत असताना कुटुंबातील माणसांना सगळ्यांनाच कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे. मी मला वाटतं मी जवळजवळ सगळ्यांना विचारून झालं होतं आणि सगळ्यांनी प्रायोरिटी दरोडासाहेब यांच्या नावाला दिलेली होती त्यामुळं हे काम आपलं सोपं झालं त्यांना प्रवेश देणं आणि तिकीट देणं आणि नंतर त्यांना प्रवेश देताना कुठल्याही पद्धतीची बंडाळी होणार नाही हे स्पष्ट खात्री झाली. त्याच्यामुळे आपलं घर एकदम युद्धाला एकत्र लढेल अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्या चर्चे अगोदर चर्चेने झालेला होता. फक्त एनी निर्णय काय घ्यायचा त्याच्या थोडाफार प्रयत्न करत का दुसरा उमेदवार द्यायचा
आपण ती तयारी केलेली होती, सगळ्यांची चर्चा आमची झालेली होती, शेवटी नाही झालं तर आपल्याला उमेदवार द्यावा लागेल. पण त्यांनी देखील त्याचं आश्वासन दिलं आणि त्याची पूर्तता देखील आश्वासन शब्द दिल्याबरोबर त्यांनी स्वतः केलं की ठीक आहे मी आता प्रवेश करतो. आणि त्यांनी प्रवेश केल्यानंतर आपल्याला काही काम सोपं झालं, कारण शेवटी नवीन उमेदवार असलेला परिचय दिवस कमी असताना एवढ्या थोड्या दिवसात एवढं शक्य नव्हतं. त्याच्यामुळं दरोडा साहेबांच्या उमेदवारीमुळं तालुक्यात गेले 15-5 वेळा त्यांनी 3 वेळा निवडून आले, 5 वेळा इलेक्शन लढवले. त्यामुळं कानाकोपऱ्यात त्यांची माहिती होती, परिचय होता आणि परिचित उमेदवार असल्यामुळं आपल्याला सगळं काम करणं सोपं झालं. लोकांनी आपल्याला विचारलं नाही का कोण उमेदवार पुढे दाखवा, अशी परिस्थिती काय तर मला वाटतं 25% गावामध्ये ते गेले पण नाही. पण कार्यकर्ते एवढे जोमाने उतरलेले होते, उमेदवार येऊ का नाही येऊ पण आपला किल्ला आपण कुठल्या पैसे लढवता. आणि हे लढवत असताना वाडा तालुका असेल, आपले शहापूरचे सगळे जिल्हा परिषद 14 गट असतील, नगर ग्रामपंचायत असेल, हे सगळ्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी एक जीवाने काम केलं. जी जबाबदारी दिली ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात आमची विद्याताई असेल, अविनाश असेल, संजय निमशे असेल, त्याच्यानंतर तुमचं अनंत शेलार ह्या बाजूला इकडं असतील, मनोज जीवशे असतील, आय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून महेशजी धानके असतील, योगेश हजारे असतील, किनोलीचे आमचे अनिल वगैरे, आणि डोळखा भागातून देखील सोनू पडो बाकी सगळेच कार्यकर्ते जरी दुसऱ्या पक्षात होते तरी संपर्कात होते. त्या दरम्यान एक सामाजिक कार्यकर्ते गोगन हरणे यांनी देखील या कामामध्ये चांगल्या प्रकारचा पुढाकार घेतला. आणि सगळ्यांना आणि त्याचबरोबर दिलीप अधिकारी साहेब, ते मला अगोदरच येऊन दादांच्या मिटिंगच्या अगोदर येऊन ते भेटले का काही झाला ते तू खंबीर उभा राहा, आम्ही तुमच्या बरोबर, तुम्ही ठरवा त्या निर्णयाच्या बरोबर आहे, जिथं पाहिजे तिथं मी फिरायला तयार आहे, हां अशा पद्धतीने ते सांगून गेले. आणि त्यांनी देखील त्याच्या पद्धतीने सांगितलं कुठल्या परिस्थिती आहे ते आपल्याला लढवायचं आहे, जी वेळ ती लढवायची, उमेदवार आपल्याला कुठल्या परिस्थिती द्यायचे अशा प्रकारचं त्यांनी देखील सांगितलं. तुमचे भांगरे सर पण कॉन्टॅक्टमध्ये, माझ्या उद्यानचे त्यांचे रामशेठ अंधाडे विशेष म्हणजे ते थोडे दिवस बरेचसे नाराज होते पण त्यांना मी सतत कॉन्टॅक्टमध्ये होते. आणि नंतर शेवटचे आम्ही चांगलं काम त्यांनी केलं. आणि गोटेकर जे सगळ्या खातील दसईपासून दसई शिवनेरी इकडनं असलेला साहबगाव गोटेकर अंधाड हिव सगळ्याच गावांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं, सगळ्याच त्या गावातल्या असलेल्या कार्यकर्त्या. आता एकाचं नाव घेतलं आणि दुसऱ्याचं नाही घेतलं तरी प्रश्न होतो, त्या गावच्या सगळ्या प्रमुखांनी काम केलं. भले आमच्याकडे दुसरा पण एक कार्यकर्ता उलटा सुलटा काय करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मला जरूर अंधाडच्या लोकांनी देखील मला अभिनंदन करावं लागेल, त्यांनी स्वतः येऊन साहेब काही झालं तरी आम्ही तिथं काम करणार आहोत, त्यांनी त्यांची बिल्डिंग लीड करून देखील दाखवलं, चांगल्या पद्धतीचं काम केलं, हिवमध्ये देखील चांगलं काम झालं. सगळ्याच गावामध्ये जर आसंग आपल्याला वाटत 3-4 हजार माणूस, आपण वाशिंद आसंगाव शापूरमध्ये त्यांचा अंदाज होता, परंतु वाशिंदचा पण रिपोर्ट आपल्याला फार माणूस आपण होणार नाही. आणि सेपरेट बैठका त्यांच्या आपण घेतलेली आहे, रचना वाढवायच कशा करायच्या त्या मिटिंगमुळे त्या मिटिंगला देखील आपण होतो. आसंगावानी पण तिथं तशी प्रकारची मिटिंग घेतली आणि काही लोकांनी आपल्या त्या दिवशी प्रवेश देखील केले, त्यामुळे तिथलंही काम चांगल्या पद्धतीने सुरू झालं. शहापूरमध्ये देखील तशा प्रकारची रचना काही नगरसेवक आपले होते त्या लोकांनी आणि क्षितिज पास्कर वगैरे असतील आणि निवडणूक घर वगैरे सर्वच लोकांनी त्याच्यामध्ये आणि इतर व्यापारी वर्गापासून सगळं जवळजवळ ह्या उमेदवारावर खुश होते. आणि त्या मोठ्या प्रमाणात मतदान या तिन्ही मायनस होणाऱ्या बिलिंगमध्ये देखील चांगल्या पद्धतीने विजय सोपा झाला. आणि आपण बघितलं आज 13-14 मतात वाडा देखील आपला लीड राहिला होता. आणि 14 गटामध्ये 1 गट सोडला वाशिवास, तर बाकी जवळ 13 गटामध्ये आपल्याला सगळ्या ठिकाणी लीड आहे. त्यामुळं सगळ्याच गटांनी सगळ्याच लोकांनी हा उमेदवार आणि पक्ष स्वीकारला, त्यामुळे विजयाचा मार्ग आपला सुकर झाला. हा आणि आपल्याला थोडस वाटत 20 हजारच्या पुढे आपला उमेदवार जाईल, थोडस 2 दिवस आपले काही वेगळ्या कामातून गेले, कदाचित काही करणार असं वाटत असेल. दरोडा साहेब आपलाच आहे, चिक्का मारताना काही काही धनुष्याला पण मारायचं पुढे बात प्रमाणे झालं अशी पण शक्यता वाटते. आणि त्या उमेदवारांनी ते कबूल केलं आणि मग त्यांच्या उमेदवारीमुळं आणि पक्षाच्या सगळ्या युतीतले सर्व लोकांनी एक चांगल्या प्रकारचं काम केलं. राष्ट्रवादीच्या देखील सगळ्या प्रमुखांनी कार्यकर्त्यांनी जेव्हा पलीकडे काम केलं, कुठली फार मोठी अपेक्षा सगळ्यांनी ठेवली नाही, म्हणजे युतीच्या लोकांनी ठेवली ना कोणीच नाही. आणि एका बाजूला धनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती हे आपण बोलत होतो आणि म्हणून जनशक्तीचा खऱ्या अर्थाने हा विजय शापूर तालुका विधानसभेचा विजय
आणि जनशक्तीचा विजय असा लिहिला होता. हा विजय जनशक्तीचा हे त्या ठिकाणी मान्य केले. आणि खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी प्रचारामध्ये मुद्दा सुद्धा तोच ठेवला होता की धनशक्ती आहे आणि धनशक्तीचा पराभव आपल्याला करायचा आणि धनशक्तीचा पराभव होऊ शकतो जर सर्वसामान्य कार्यकर्ते एकत्र आले आणि सगळेच काँग्रेस म्हणजे आपले जे कार्यकर्ते असते ते जर अगदी जीव तोडून कामाला लागले तर जनशक्तीचा विजय होऊ शकतो हे या ठिकाणी दाखवून दिलंय. एक छोटासा ब्रेक येतोय, ब्रेक नंतर पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करतोय संघटनात्मक कशा पद्धतीची बांधणी होणार आहे आणि आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीची सामोरी जाणार. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतो, आपण कुठे जाऊ नका, पात्र आपली लोकप्रिय वृत्तवाहिनी. चर्चा लक्षवेधी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपला विषय आहे राष्ट्रवादीला संजीवनी आणि परिवर्तन विजयामध्ये. या सगळ्याचे सूत्रधार दसरजी तिवरे साहेब यांच्याशी आपण चर्चा करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी कशा पद्धतीच्या प्रसंग समोर आले, राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र थांबवण्यामध्ये काय करावं लागलं, की कोणत्या कोणत्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलाय, खरं म्हणजे असंख्य नावं आहेत, काही नावं कदाचित त्यांनी आता या ठिकाणी घेतली नसतील परंतु याही पलीकडच्या काही कार्यकर्ते आहेत की त्यांनी सुद्धा काम केलंय. त्याच्यानंतर आणखीन काही ज्ञात अज्ञात सुद्धा माणसं होती, त्या माणसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काम केलंय. काही लोकांची कदाचित नावं या ठिकाणी समोर घेता पण येणार नाहीत अशा पद्धतीचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होता. दसरजी तिवरे साहेबांनी त्याच ठिकाणी खरं म्हणजे ते जिंकले होते ज्या दिवशी त्यांनी दौलत दोरड्यांना प्रवेश दिला होता. कारण हा प्रवेश देण्यापूर्वी त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की आम्ही असंख्य लोकांशी बोललो होतो आणि सगळ्याच लोकांनी हाच उमेदवार तुम्ही दिला तर तुम्ही 100% विजयी होऊ शकता. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी पांडुरंग बोरा गेल्यानंतर त्यांना ए बी फॉर्म दिला आणि त्याच दिवशी दौलत दोरडा यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दसरे तिवरेंनी घेतलं, त्या दिवशी खऱ्या अर्थानं विजयाचं गणित हे 100% यशस्वी झालं होतं. परंतु तरीसुद्धा धनशक्तीच्या जोरावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत असतात की धनशक्ती काही करू शकते परंतु जनशक्ती एकवटल्यानंतर मात्र धनशक्तीचा सुद्धा पराभव होऊ शकतो हे दसरे तिवरेंनी शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस थांबवणं एक फार मोठं संकट दसरे तिवरेंच्या समोर होतं. कारण दसरे तिवरे हे जरी जिल्ह्याचे अध्यक्ष असले तरी पांडुरंग बोरा हे आमदार होते, म्हणजे सत्तापद त्यांच्याकडे होतं. त्याच्यामुळं सत्तापदाच्या लाभानं किंवा लोभानं असंख्य कार्यकर्ते जात असतात. परंतु दसरे तिवरे यांनी अनुभवाच्या जोरावर असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी थांबवले आणि त्यांचा जो चमू तयार झाला, त्यांची जी साखळी तयार झाली, त्याची जी शक्ती तयार झाली, त्या शक्तीच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघामध्ये 100% या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव होणार होता हे लोकही मान्य करतील, कदाचित दसरे तिवरे साहेब सुद्धा मान्य करतील. परंतु एकाकी लढाई कदाचित ते लढाई करतील परंतु विजय होईल असं सांगता येत नव्हतं. परंतु त्यांनी जे काही सगळं परिवर्तन केलं त्या परिवर्तनाच्या माध्यमातून विजय झाला. तिवरे साहेब, विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून तुम्ही जिंकलेला आहात, दौलत दोरड्यांच्या रूपानं राष्ट्रवादीला एक आमदार मिळालेला आहे ज्यांनी 5 वेळा 6 वेळा आतापर्यंत निवडणुका लढवल्या, त्यापैकी 2 वेळा पराभव झालाय, 4 वेळा ते निवडून आले, 3 वेळा शिवसेनेतून आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले. मध्यंतरी शरद पवार साहेबांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलेली आहे की जो काही समाज इतर नवबुद्ध समाज असेल किंवा संघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करताना संघटना वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून विचार केला आणि त्या दृष्टिकोनातून विचार करता करता त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला, पिंजरून काढलं. या देशामधलं पहिलं उदाहरण आहे की कार्यकर्ते ईडीला घाबरतात परंतु ईडी शरद पवारांना घाबरली आणि ईडीचे कार्यकर्ते जाऊन सांगितलं की तुम्ही येऊ नका. म्हणजे ईडीला घाबरवणारा कार्यकर्ता अशा पद्धतीची जाणता राजा म्हणून शरद पवार साहेबांची ओळख आहे. त्यांनी सुद्धा संघटनात्मक निवडणुकीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलंय आणि त्याच पद्धतीनं ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये विशेषतः शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा संघटनात्मक बांधणी करावी लागणार आहे. तर या दृष्टिकोनातून जो विजय झालेला आहे, विजयाचं परिवर्तन संघटनात्मक बांधणी म्हणून कसं करणार आहात? वाटते साहेबांच्या बाबतीत तुम्ही ईडीच्या बाबतीत बोलले परंतु एक खरंच होणं असते ते जेव्हा अग्नीत आपण टाकतो त्या अग्नीत टाकल्यानंतर ते अधिक तेजस्वी होते. त्यांच्यावर जे खोटे आरोप झाले ते आरोप एका दृष्टिकोन राजकीय दृष्टिकोनात चांगले आहेत बरोबर आणि त्याच्यामुळं खरे स्वरूप बरोबर साहेब कोण आहेत की त्यांची असलेली इमेज काय ही संपूर्ण देशाला दिसली. त्यांनी जे केलं ते एका दृष्टीने एका त्यावेळेला वाईट वाटत होतं पण आता आमच्यासारखा म्हणतो की केलं ते बरं झालं, त्याच्यामुळं आमचं नेता काय आहे संपूर्ण देशाला दिसलं. लोकांना आज नेऊ उद्या नेऊ उद्या या परवा या
पण त्यांनी स्वतः सांगितलं मी येतो तुमच्याकडं. असं कोणी आतापर्यंत कुठलाही नेता ईडीच्या समोर स्वतः येतो म्हणून सांगितलेलं नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये कर नाही तर डर कशाला, अशा प्रकारची भूमिका साहेबांची होती. आणि साहेबांनी संपूर्ण देशाला राज्याला देखील दाखवलं, भिस्त्या पाऊस पडत असताना देखील त्यांनी सातारा येथे एवढं मोठं भाषण केलं. आणि त्यावेळेला लोकांना सगळ्याच लोकांना एक वाटलं का हा खरा नेता आहे. आजही महाराष्ट्रामध्ये जे जे संकट येतील, मग त्या दुष्काळी परिस्थिती असेल, अत्याचार असतील, कामगारांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, बळीराजाच्या सर्व प्रश्नामध्ये ते कोणी नेता या देशातला जेवढं धावून जाऊन ते स्वतः जातो. आता तुम्ही नाशिकला बरोबर बघितलं असेल किती लोक त्यांच्याकडे रडली, स्वतःला लोकांना आधार देण्याचं काम केलं. मग आता दुसरी यात्रा सुरू झाली सगळ्यांची, सगळे आता महाराष्ट्रात फिरायला लागले, मंत्री असतील आणि पक्षाचे आमदार असतील. परंतु ह्या नेत्यांनी स्वतः सुरुवात पहिली केली, त्यांनी सुरुवात केल्यानंतर मग बाकीच्यांनी सुरुवात केलेली. कारण शेवटी ज्याचं जळते त्याच कळते. आणि मग साहेबांच्या बाबतीत सर्व धर्मसमभावाचा विचार करणारा नेता आहे. कोणाला जे संकट आले ते लोकांच्यावर नाही, ते संकट माझं आहे, हे संकट समजून ते स्वतः तिथे जातात जातील. असं नेतं, अशा नेतृत्व करणारा दुसरा कोणी नेता नाही. आणि मग जाणता राजा केवळ त्यांना तसं म्हणत नाही, तर खरोखर जनतेचे प्रश्न जाणारा आणि सोडून करणारा, त्यांना मार्गदर्शक करणारा, हा मार्गदर्शक असलेला हा देशातला एकमेव नेता आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं असेल टी व्ही चॅनलला, काँग्रेस राष्ट्रवादी 20 जागा येतील, 40 जागा येतील. हा माध्यमने सतत दाखवण्याचा प्रयत्न केला, आपल्याला देखील धक्के बसत होते, काय होणार आपला. पण साहेब हिमतीने उभे होते. साहेबांनी जवळजवळ 25 लोक पक्ष सोडून गेले होते. त्यातले जशी शिवसेना सोडून गेला, ते शिवसेना त्याला घरी बसवते, ते राष्ट्रवादीने ते हत्यार उपासलं साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि 19 लोकांना निवडून आले, ज्यांना मोठे केले, आमदार केले, खासदार केले, मंत्री केले, अशा लोकांनी 8 वेळेला साहेबांना दगा दिला. पण साहेबांनी मागच्या वेळेला 5 आमदार होते, त्याचे देखील 50-60 आमदार त्यांनी केले. आता मग सांगितले जरी कमी असले तरी आमदार निश्चित स्वरूपात जास्त, अशी साहेबांची स्वतःची आत्मविश्वास होता. जनतेवर असलेला विश्वास आहे, जनतेला जोडलेली नाडी, त्यांना नक्कीच वाटलं तर मला पुन्हा जनता साथ दिल्याशिवाय राहणार. कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीची आपली युती ती 25 जागांनी कदाचित ही गडबड केली नसती, 25 जागा तर आपण नक्कीच कदाचित सत्तेपर्यंत पोहोचलो असतो, अशा प्रकारची भूमिका. कदाचित कोणाला माहिती 220 जागा आम्ही जिंकू, अशा प्रकारची 212 अशा प्रकारची भूमिका त्यांची सतत असताना आपल्याला देखील थोडीशी, कारण लोकसभेत हे केलं, विधानसभेत तेच करतील. परंतु यावेळेला काही मशीन बिशीन मध्ये काही फॉल्ट निघाला नाही. आणि खऱ्या स्वरूपाचं इलेक्शन, पारदर्शक इलेक्शन मला वाटतं आता झालं त्या महाराष्ट्रात असं वाटतंय. अगोदरचं मात्र पारदर्शक नव्हतं असंच वाटतंय. आणि त्या दृष्टिकोनातून तशा पद्धतीने काम करत असताना साहेबांनी संघटनात्मक कामाला अगोदर देखील, आज देखील, उद्या देखील सर्व शिरणी म्हणून सगळ्यांना कामाला लावण्याच्या संदर्भात सातत्याने त्यांचं मार्गदर्शन असते. आज ठाणे जिल्ह्यात देखील अनेक लोक गेलेले, मला वाटतं भेवडी देखील आयुर्वेद अगोदर सीट उभी केली, तरी देखील मागच्या वेळेस 26,000 मतं पडली होती, आता आपल्याला 35,000 मतं पडली. थोड्या दिवसात आपल्याला काही काम फार करता आलं नाही. तर जरी लोक आपली काही गेली तरी देखील मताच्या आकडेमध्ये मतदान वाढलेलं आहे. प्रश्न राहिला मुरबाडचा, मुरबाडचा कदाचित आता त्याच्यावर फार मला बोलता येणार नाही, कारण ज्या पद्धतीचे अप्रोच लोकांशी व्हायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे, तिथं कुठेतरी कमी पडलो असं म्हणाच काय हरकत नाही. समोरचा उमेदवार हे देखील बलाढ्य होते, त्यांनी अनेक वर्ष निवडणुका लढवलेल्या आहेत, त्याच्यामुळं त्यांचा कोणी सांगितलं त्यांचा विजय जवळजवळ निश्चित होता, त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीत खरं आपल्याला बोलता येणार नाही. कारण असे त्याचं काम असेल, त्यांचे लोकांचे असलेलं संपर्क असेल, त्याच्यामुळे ते निश्चित स्वरूपात लोकांनी त्याला. शापूरमध्ये आता तुम्ही संघटनात्मक बांधणी कशा पद्धतीची करणार? आता आम्ही असं ठरवलेलं आहे, आमदारांना देखील मी बोललो का आपण दौरे बिवरे ठीक आहेत करायचे आहेत करा, सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी देखील आपण गेलो पाहिजे, आम्ही देखील काही खोलीत गेलो. आणि त्या संदर्भात दर सोमवारी आपण शापूरला बसेल बसेल शापूरला असलेले लोकांचे प्रश्न कार्यालयामध्ये बसून, आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर ज्या लोकांनी काम केलेले त्यांना देखील आपल्याला याच्यामध्ये सामावून घ्यायचे. बरेच लोक आपल्याला त्या संदर्भात बोललेले आहेत, कदाचित निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना आपल्याला प्रवेश देता आले नाही, पण मोठ्या प्रमाणात प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतील, हे निश्चितपणे होतील असा विश्वास मी व्यक्त करतो. आणि ते प्रवेश देऊन सामाजिक आपल्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं प्रत्येक वेळा अशाच पद्धतीची भूमिका असते, 80% समाजकारण आणि 20% राजकारण.
त्यामुळे आपल्याला आता उमेदवार निवडून आल्यानंतर पक्ष संघटना एकाबद्दल वाढवायचीच आहे, पण त्याचबरोबर 80% सभा जे लोकांच्यासाठी असेल, लोकांच्या प्रश्नांसाठी असेल, सार्वजनिक रस्ते असतील, दळणवळणाचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल, जे प्रश्न आरोग्याचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न घेऊन त्या त्या भागात जो जो प्रश्न असेल तो प्रश्न लोकप्रतिनिधी दरोडा साहेब यांना आणि आपण सर्व मित्र पक्षांना देखील घेऊन त्यामध्ये आपण चर्चा करणार, कुठल्या पक्ष कुठल्या त्याला प्रायोरिटी द्यायची प्रश्नाला, त्याप्रमाणे विधानसभेतले प्रश्न असतील, स्थानिक प्रश्न असतील, त्या कुठल्या कुठल्या उद्या पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्या संदर्भात तशा पद्धतीची रचना आणि तशा प्रकारचं सहभाग लोकांचा असलेल्या प्रश्नाला ताबडतोबीने न्याय देण्याची भूमिका निश्चित स्वरूपात घेण्याचा प्रयत्न त्यामध्ये राहणार आहे. आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर अवकाळी पावसामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले, उभ्या महाराष्ट्राचाच हा विषय आहे. कोकणामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये मात्र भात शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आपल्याला माहितीच आहे आपण जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुद्धा झालेला आहात. शेतकरी आपल्याकडचा जर विचार केला तर अजूनही तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये दुबार किंवा तिबार पिकाची जमीन वगैरे नाही, भात शेतीवरच बराचसा शेतकरी आपला म्हणजे एकूण शेतकरी कदाचित 80% म्हटलं तरी झाले भात शेतीवर अवलंबून आहे आणि 100% भात शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी देशोदरीला लागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका म्हणून आपण काय या संदर्भामध्ये काय वरिष्ठांच्या भेटी वगैरे काय घेतल्या आहेत किंवा शासनाकडे काय मागणी केली आहे का? मला आता परवाच मीटिंग आमची होती, त्यांची मी ते आपण निवेदन तयार केलेलीच होती. बरं, अगोदर आपल्या आमदारांनी आमची पाहणी केली, तहसीलदारांना प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना ताबडतोब पंचनामे करण्याची सूचना तहसीलदारांनी आम्ही मागणी केली, तहसीलदारांनी देखील तशा प्रकारच्या सूचना आणि पंचनामे पण एका बाजूला चालू होते. प्रश्न हा एका एक चांगल्या प्रकारचं पीक आज जवळजवळ आलं होतं. अगोदर अतिवृष्टी जरी असली तरी शेवटच्या क्षणी पीक आपला चांगला बळीराजा त्याच्यामध्ये समाधानी. असं असताना अचानक अवकाळी पावसाने आपल्याला एक शेतकऱ्यांना एक देशधडे म्हणजे देशधडे लावण्याचा प्रयत्न निसर्गाकडनं झालेला आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण शेती नष्ट झाली. नुसतं शेती नष्ट झाल्या तर चारा देखील नष्ट झालेला. त्यामुळं हा भयभीत झालेला बळीराजाला कुठेतरी त्यात तुम्ही आणि आपण शेतकरी जाऊ, त्याच्यामुळं सगळं त्या दिव्यातून जात आहे. त्यामुळे त्याला मदतरूप होण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न होणं जास्त गरजेचं आहे आणि मग आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आपण परवा निवेदन दिलं, त्याच्यानंतर आपले अजितदादांनी दिले, जयंत पाटलांनी दिले, तर कुठल्याही परिस्थितीत आणि त्यांनी देखील सांगितलं हा महाराष्ट्र सगळीकडे प्रश्न आहे, ते राज्यपालाची भेट घेण्याच्या प्रयत्नात देखील होतं, कदाचित मिळालं की मिळालं नाही तर सगळं शिष्टमंडळ त्याच्यासाठी जाणार होतं आणि कुठल्या परिस्थितीत आज सरकार स्थापन नसल्यामुळं राज्यपालांसमोर याला गती देण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा प्रयत्न करू अशा प्रकारची भूमिका तिन्ही नेत्यांनी आपल्याला त्याच्या पद्धतीचं आश्वासन दिलं. आता राहिलेला प्रश्न आहे तो काल जलसंधारणची मीटिंग होती ठाण्याला, त्या कमिटीत मी देखील आहे, अध्यक्ष दीपाली पाटील असेल, सुभाष पवार असतील, सर्व सभापती असतील, आपले शिव अडिशनल शिव आणि जिल्हा परिषदचे जे त्या समिती असलेले सदस्य हे सगळे होते. बाकी चर्चा होत असताना जेव्हा कृषी विभागाचा प्रश्न आल्यानंतर आपण सांगितलं की जे अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आहे ते अतोनात नुकसान आहे, त्याच्यामुळं त्याचे पंचनामे तर झालेच पाहिजे, त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा प्रकारचा ठराव आपण या जलसंधारण कमिटीमध्ये करावं आणि म्हणून सर्व पदाधिकारी सगळ्यांनी त्यांना संमती दिली, आपण मांडला ठराव उल्हास भाऊन त्याला अनुमोदन दिलं, एकमताने ठराव पारित देखील झालं. हे करत असताना दुसरा हे सगळं पंचनामे होतात एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण खरीप हंगाम आहे, खरीप हंगामात असलेले बियाणं आपण देण्याची भूमिका शेतकऱ्यांना घेतली पाहिजे आणि त्यामुळं कुठेतरी थोडा त्याच्यामध्ये त्याला तरी सावरता येईल काय, तर तेवढंच काय सावरताना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे. हा दुसरा प्रश्न झाला का बघा, जिथं शक्य होईल तिथं खरीप हंगामात केलं तर काही त्याला मदत होता येईल का, हा दुसरा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर मी हेही सांगितलं का चारा देखील फुकट गेली आहे, त्यामुळं चाऱ्यासाठी देखील तुम्ही बियाणं द्या, ज्याच्यामुळं चाऱ्याचा प्रश्न ह्या जिल्ह्यामध्ये उपस्थित होणार नाही अशा प्रकारची भूमिका आपण त्याच्यामध्ये मांडली. तिसरी गोष्ट, तुम्ही जे पाणी आहे पाणी आता भरपूर पडलेले, परंतु मी त्यांना सांगितलं पाणी जरी भरपूर पडलं असेल तुम्ही लिहून ठेवा टंचाई त्याच वेळेला वाहून जाते, कारण नैसर्गिक बिस्लरी आपण पाणी पितो की झरे आपले चालू असायचे शेतात, तेव्हा शेतकरी आमचा पावसाच्या पानामध्ये तिथं पाणी पित होतो, ती नैसर्गिक बिस्लरी आता हरवलेली ती कुठेच आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे का पहिले पाऊस पडल्यानंतर तर जमीन पुरत, आता थोडा पाऊस पडतो गवत उगवतो, गवत उगवल्यानंतर पूर्ण पाऊस हा वाहून जातो, जमीनच पुरत नाही, म्हणून दिवसेंदिवस पाण्याची पातळी आपली कमी होत चालली.
त्यामुळे टंचाई पुन्हा येण्याची शक्यता नक्कीच आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता असलेलं पाणी कसं अडवत आहे, ग्रामपंचायतीला सूचना द्या, पिशव्या तुम्ही द्या आणि पाणी अडवण्याचं काम त्याच्यामध्ये करू, नदी असेल नदी, नाले असतील नाले, आणि त्याच्यामुळं काहीतरी त्याचा मदतरूप होईल, खरीप हंगामाला पण त्याच्या मदत होईल अशा प्रकारची कालची आमची चर्चा त्यामध्ये झाली. शिवने देखील त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष घातलेले, 2 वाजता त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली आणि त्याच्यामध्ये पिशव्या किंवा सामाजिक कार्यकर्ते कोणी आपल्याला देत असतील त्यांचं देखील सहकार्य घ्या अशा प्रकारची भूमिका त्याच्या चर्चेमध्ये झालेली आणि त्यांनी देखील ते मान्य केलं की आपल्याला ही गोष्ट करावी लागेल. त्याच्या सूचना संपूर्ण अधिकाऱ्यांनी दिलेले, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी देखील त्याच्या सूचना दिलेल्या, त्यामुळे निश्चित स्वरूपात आपण सर्वांनी या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी देखील सहभागी व्हावा असं आवाहन देखील या मुलाखतीच्या निमित्ताने मी सर्व बांधवांना करतो. की राजकारण निवडणुकी निवड संपलेली, आता काम आहे सामाजिक कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणं, त्याला मदत करणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य. इथं पक्ष हा विषय नाही, तर आपल्याला सर्वांची सामाजिक बांधिलकी म्हणून जे आमच्या कारण जे तुमच्या आमच्यावर आलेले जे प्रसंग आहे त्या प्रसंगाला सामोरं जात असताना सर्वांनी सहकार्य करावं, एवढीच भूमिका याच्यामध्ये आपलं आव्हान त्याच्यामध्ये असेल. नक्कीच राष्ट्रवादीला संजीवनी परिवर्तन विजयात या विषयावर दशरथजी दुरे साहेब यांची आपण मुलाखत घेतली. राष्ट्रवादीची कशा पद्धतीनं कोणत्या अवस्थेमध्ये राष्ट्रवादी होती, पराभवाच्या धर्तेमध्ये होती, पराभवाचं परिवर्तन विजयामध्ये केलं, दौलत दरोड्यांना त्यांनी निवडून आणलं, आज राष्ट्रवादी काँग्रेस पुढे एक संघटनात्मक जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यासुद्धा त्या माध्यमातून सुद्धा आमदार विजयी झाल्यानंतर पुढील ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीनं केला जाईल ही माहिती या ठिकाणी दिले साहेबांनी दिली. त्याचबरोबर एकूणच हा जो विजय आहे या विजयामध्ये केवळ माझा स्वतःचा वाटा नसून माझ्यासोबत असणारे जे काही असंख्य कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांनी जी ताकद दिली त्या ताकदीच्या जोरावर हा म्हणजे जनशक्तीचा पराभव ते करू शकले आणि जनशक्तीचा ते विजय करू शकले. त्याच्यामुळे या सगळ्या विजयामध्ये सर्वांचाच सक्रिय सहभाग आहे ही सांगायला ते विसरले नाहीत. आणि एकूणच आत्ताची जी काही परिस्थिती या परिस्थितीमध्ये शरदचंद्र पवार हेच देशाचं खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं नेतृत्व होऊ शकतं आणि ते लोकांना त्यांनी दाखवून दिलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आपण सांगितलं की कुठल्याही अगदी ऊन वारा पावसाचा विचार न करता केवळ जनतेच्या हितासाठी निर्णय घेणारं नेतृत्व आमचं असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भविष्यामध्ये सुद्धा अधिक सक्रियपणे ताकदीनं उभी राहील हाही विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. आमदारांच्या माध्यमातून जे काही सामाजिक शापूर तालुक्यातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. आठवड्यातून एक दिवस आमदार सुद्धा पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतील आणि जे काही प्रश्न असतील ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून होणार आहे. आणि हे सगळं करत असताना जे अस्माने सुलतानी संकट निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यांच्यावर, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत, जलसंधारण समितीच्या माध्यमातून काही ठराव पारित केलेले आहेत आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त कशा पद्धतीची मदत मिळेल आणि कितीही पाऊस पडला असला तरी या ठिकाणची जी नैसर्गिक किंवा भौगोलिक परिस्थिती आहे की कितीही पाऊस पडला तरी तो थांबत नाही, त्याचं संधारण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे ही या ठिकाणी व्यक्त केली. दुबे साहेब आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, एक दिलखुलास आपण या ठिकाणी चर्चा केली, त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. आपलं देखील आभार.